मित्रांनो स्वागत आहे आपलं शेट माणूस क्रिएशन या मराठी एडिटिंग यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते खरंच खूप कडक असाच झालेला आहे, कारण आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो मुळशी पॅटर्न स्टाईलमध्ये जे काही व्हिडिओ एडिटिंग कशी करायची बर्थडे स्पेशलची ते आपण ह्या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि ह्या व्हिडिओचं जे काही डेमो आहे ते तुम्हाला आपल्या एवढ्या इंट्रो झाल्यानंतर दिसून येईल, त्यात काही विषय नाही। आणि मित्रांनो हे काही व्हिडिओ आहे एकदम इंस्टाग्रामला ट्रेंडिंग चालू आहे, त्याचबरोबर हे काय डायलॉग आहे आप्पा स्पेशल डायलॉग हे देखील तुम्हाला जास्त करून शक्यतो दुसऱ्या चॅनलवरती मिळणार नाही। तर त्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ आहे तो कृपया करून पूर्ण बघा, व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट करून नक्की सांगा कृपया करून। मित्रांनो तुम्हाला खूप दिवसातून सांगतोय की व्हिडिओ आज आहे तो प्लीज पूर्ण बघा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या, सबस्क्राईब करणं फ्री असतं। तर मित्रांनो ह्या व्हिडिओचं जे मटेरियल असतं ते आपण फ्रीमध्ये देत असतो आणि बीटमार्क शक्य पेक्ट आहे ते देखील फ्रीमध्ये देत असतो, त्या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ठीक आहे। मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून काही डाउनलोड करण्याचा काही प्रॉब्लेम येत असेल तर आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे तिथं जॉईन व्हा, टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ठीक आहे। तिथून तुम्ही जॉईन झाल्यानंतर व्हिडिओचं मटेरियल तुम्हाला आजच्या व्हिडिओचं मटेरियल उद्या असं आपल्याला भेटत असतं ठीक आहे। तर त्याचबरोबर आपल्याला तुम्ही इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करून घ्या मित्रांनो, कारण तुम्हाला आपल्या ज्या व्हिडिओची जे काही अपडेट असते तिथं मिळत असते ठीक आहे मित्रांनो। तर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ इथं लगेच चालू करून देऊया। मित्रांनो ही व्हिडिओ एडिटिंग करायला अलर्ट मशीन ॲप लागणार आहे, जर तुमच्याकडे नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, तेथे ते पिन करून ठेवलेलं आहे, तिथून तुम्ही ते सिम्पली डाउनलोड करायचं आहे आणि इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। मित्रांनो एवढं लागणारे मटेरियल डाउनलोड करायचं आहे आणि जे काय शेक इफेक्ट बीट मार्क आहे ते देखील इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आपल्या अलर्ट मशीन ॲपमध्ये। मित्रांनो आपली बीट मार्क आहे तिला ओपन करायची आहे, सर्वात पहिल्यांदा ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसेल की इथं बीट दिलेल्या आहेत, तर आपल्या सर्वात स्टार्ट लिहायचं आहे एक बीट देऊन द्यायचे ठीक आहे। नंतर सिम्पली आता स्टार्ट लिहायचं आहे, प्लसवर क्लिक करायचं आहे, इमेज एवढं मत जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर आपण आपलं मटेरियलमध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये गेल्यानंतर आपण तुम्हाला जे काय मटेरियल दिलेलं आहे त्यामधून तुम्हाला हा एक व्हिडिओ आहे आपण दिलेला आहे तर तो ॲड करून द्यायचा आहे। ॲड करून दिल्यानंतर सिम्पली यायचं आहे आपल्याला 9.16 बीटला, तिथे आल्यानंतर सिम्पली अशा प्रकारे उरला पार्ट कट करून द्यायचा आहे ठीक आहे मित्रांनो। तर मित्रांनो आपल्याला 9.16 लिहायचं आहे, प्लसवर क्लिक करायचं आहे, इमेज एवढं मत जायचं आहे आणि आपलं एक मॉडेलचा अशा प्रकारे काही फोटो आहे तो बनवून द्यायचा आहे। मित्रांनो तुम्ही पाहू शकता की चौकामध्ये बॅनर लावल्यासारखा हा फोटो आहे, तर आपल्याला फोटो बनवण्यासाठी आपण तुम्हाला एक ब्लँक टेम्पलेट आहे दिलेला आहे, तर तुमचा जे काही बॅनर असेल तर ह्याच्यावर सिम्पली सेट करायचा आहे ठीक आहे। नंतरचा जो काही बॅनर आहे तो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे, नेक्स्ट बीट यायचं आहे आणि त्या फोटो क्लिक करून द्यायचं आहे, उरल्या पार्ट कट करून द्यायचं आहे ठीक आहे। नंतर सिम्पली फोटो क्लिक करायचं आहे, 3D टच करायचं आहे, फिल स्क्रीन करून द्यायचं आहे ठीक आहे। नंतर आपलं यायचं आहे 11.8 तिथे आल्यानंतर आपल्या मॉडेलचे फोटो आपल्याला सर्व काही बीटने लावून द्यायचे आहेत, तर आपण या 11.8 प्लसवर क्लिक करायचे, इमेज एवढ्यामध्ये जाऊन आपलं जे काय असेल मॉडेल फोटो सिलेक्ट करायचा आहे, प्लसवर टच करून ॲड करायचे, नेक्स्ट बीट लिहायचं आहे, उरल्या पार्ट कट करून द्यायचं आहे ठीक आहे। नंतर फोटो टच करायचं आहे, 3D टच करून फिल स्क्रीन करून द्यायची ठीक आहे। तर मित्रांनो आपण याच प्रकारे ऑल फोटोज लावून घेऊया ठीक आहे। मित्रांनो तर आपण शेवटचा जो काय फोटो होता तो देखील लावून घेतलेला आहे, तर तुम्ही पाहू शकता आपण बीटने फोटो लावून दिलेले आहेत, तर सिम्पली आपल्याला जे आहे 11.8 बीटला चालल्यानंतर प्लसवर क्लिक करायचे, इमेज एवढ्यामध्ये जाऊन आपण एक तुम्हाला ब्लॅक शॅडो दिलेली आहे तर ती शॅडो तुम्ही ॲड करून द्यायची आहे ठीक आहे। मित्रांनो आपली जी काय आपण ब्लॅक शॅडो दिलेली आहे ब्लॅक कलरची तर ते अशा प्रकारे घ्यायची आहे आणि प्लसवर टच करून ॲड करायचे आहे, लास्ट लिहायचं आहे, लॉन्ग करायचं आहे, परत टच करायचं आहे, 3D टच करून फिल स्क्रीन करून द्यायची आहे ठीक आहे। नंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्म जाऊन थोडंफार सेटअप करून जायचं ओके। तर नंतर यायचं आहे आपल्याला 11.8 तिथे आल्यानंतर प्लसवर क्लिक करायचं आहे, इमेज एवढ्यामध्ये जाऊन आपण तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे तिथनं वाढदिवस हार्दिक शुभेच्छा ही PNG ॲड करून द्यायची आहे, लास्टपर्यंत लॉन्ग करायची आहे ठीक आहे। नंतर ह्या PNG क्लिक करायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफॉर्म जाऊन ही छोटी करून द्यायची आहे ठीक आहे। नंतर हिला अशा प्रकारे थोडीफार मोठी करून द्यायची आहे आणि इथं ॲड करून द्यायची आहे ठीक आहे मित्रांनो ओके। नंतर यायचं आहे आपल्याला 9.16 ठीक आहे,
जिथनं आपला बॅनर दिसतो तिथे तिथे आल्यानंतर प्लसवर क्लिक करायचे. इमेज मोडमध्ये जाऊन व्ह्यू ऑल करायचा आहे, आणि आपण जे काही एक ओव्हरऑल इफेक्ट दिलेला आहे तर तो ॲड करायचा आहे. ब्लेंडिंगवर जायचं आहे, लाईटवर जाऊन स्क्रीन करून द्यायचं आहे, ठीक आहे. नंतर लास्ट बीट आपली आहे तिथे एच आहे म्हणजे 20.2 ला, ठीक आहे. ते झाल्यानंतर उरल्या पार्ट कट करून द्यायचं आहे. नंतर ओव्हरऑल क्लिक करायचं आहे, थ्री डॉटवर टच करायचं आहे, फिल स्क्रीन करून द्यायचं आहे, ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो नंतर तिथून सिम्पली बॅक यायचं आहे, शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर तो पहिल्यांदा चौकात लावलेला बॅनरचा फोटो आहे त्यावर क्लिक करायचं आहे. इफेक्ट्सवर जायचं आहे, थ्री डॉटवर टच करून कॉपी पेस्ट करून द्यायचं आहे, ठीक आहे. नंतर बॅकवरून आपला चालू प्रोजेक्ट ओपन करायचा आहे, आणि नंतर या बॅनरचा फोटो आपण लावलेला आहे त्या फोटो क्लिक करायचा आहे. इफेक्ट्सवर जायचं आहे, थ्री डॉटवर टच करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे, ठीक आहे मित्रांनो. नंतर बॅकवरून शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. 2 नंबरचा फोटो क्लिक करायचा आहे, इफेक्ट्सवर जायचं आहे, थ्री डॉटवर टच करून कॉपी पेस्ट करून द्यायचे, ठीक आहे. बॅक येऊन चालू प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. नंतर आपण जे काही ऑल फोटोज टाकले आहेत मॉडेलचे 11.8 नंतर, तर त्या प्रत्येक फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. फोटो क्लिक करायचा आहे, इफेक्ट्स 3 डॉट पेस्ट, ठीक आहे. याच प्रकारे आपण प्रोसेस करून देऊया इफेक्ट्स 3 डॉट पेस्ट. तर मित्रांनो ही प्रोसेस तुम्ही लक्षात ठेवून ऑल फोटोजना करून द्यायचं आहे. ओके मित्रांनो एवढं झाल्यानंतर सिम्पली स्टार्ट लिहायचं आहे, प्लसवर क्लिक करायचं आहे. इमेज एवढं जाऊन आता जे काय तुमचा वॉटरमार्क असेल म्हणजे लोगो तो ॲड करून द्यायचा आहे. लास्टपर्यंत लॉन्ग करायचा आहे, ब्लेंडिंगवर जायचं, लाईटवर जाऊन स्क्रीन करून द्यायचं आहे, ठीक आहे. नंतर तुम्ही ह्या लोगो क्लिक करायचं आहे, आणि मूव एंटर फ्रेममध्ये जाऊन तुमच्या ॲडजस्टनुसार तुम्ही ह्याला कुठेही सेट करू शकता, ठीक आहे. ओके मित्रांनो हे व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी वरील ॲरोवरती क्लिक करायचं आहे, आणि आणखीन एक ॲरोवर क्लिक करून जी रेझोल्युशन वगैरे सेट करायची आहे, क्वालिटी सेट करायची आहे, एक्सपोर्ट करून द्यायचं आहे, ठीक आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा झाला, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलवर फर्स्ट टाईम असेल तर सबस्क्राईब करा, फुकट असते तेवढं करून टाका. चाल तर भेटूया लवकरच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत.